तर मित्रांनो, आयपीएल 2023 पूर्वी इथे पुढील वर्षी आपल्याला नवीन मिनी आयपीएल म्हणजे सीएसए जी क्रिकेट साऊथ आफ्रिका टी20 लीग ही पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आता मित्रांनो खेळाडू देखील साईन हे केले गेले आहेत. मात्र मित्रांनो, या खेळाडूंची संपूर्ण यादी ही समोर आली नाही, परंतु जे जे खेळाडू आता साईन झाले आहेत त्यांची नावे ही समोर आली आहेत, जे की आता मग हे खेळाडू कोणकोणत्या संघात गेले आहेत याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. तर मित्रांनो, जानेवारी 2023 पासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका टी20 लीग यासाठी 30 खेळाडूंना साईन केले गेले आहे. मात्र या खेळाडूंची यादी तशी पाहिलं तर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने दिलेली नाही. जे की या लीगला मिनी आयपीएल असं देखील संबोधले जात आहे, आणि त्यात लियाम लिव्हिंगस्टोन, जोस बटलर, क्विंटन डिकॉक आणि एडन मार्क्रम सारखे स्फोटक फलंदाज आपल्याला खेळताना दिसणार आहेत. तर क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने लिलावपूर्वीच 30 आंतरराष्ट्रीय खेळाडूंना इथे साईन केली आहे. मात्र मित्रांनो, लवकरच या लीगसाठी ऑक्शनची प्रक्रिया देखील सुरू होणार आहे, ज्यात जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली आणि जेसन होल्डर या खेळाडूंना गेल्या महिन्यातच लीगसाठी साईन इन केले होते. तर मित्रांनो, सध्या प्रत्येक फ्रँचायझीला लिलावपूर्वी म्हणजेच ऑक्शनपूर्वी या लीगमध्ये 5 खेळाडूंना प्रीसाईन करण्याची संधी आहे, ज्यात 3 बाहेरील खेळाडू व्यतिरिक्त एक दक्षिण आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू, तर तिथेच एक अनकॅप खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा असावा. तर तिथेच मित्रांनो, सर्व फ्रँचायझीमध्ये 17 खेळाडू असतील, मात्र पाकिस्तानी खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्याची संधी ही मिळणार नाही, कारण संघाचा मान हा आयपीएलचा आहे आणि त्यांनी येथे पाकिस्तानी खेळाडूंची निवड करण्यास नकार दिला आहे, आणि त्यामुळेच पाकिस्तानी खेळाडू यामध्ये आपल्याला खेळताना दिसणार नाहीत. कारण मित्रांनो, आयपीएलच्याच फ्रँचायझींनी येथे संघ विकत घेतले आहेत, आणि त्यामुळे तशात इथे कोणकोणत्या संघांनी कोणकोणत्या खेळाडूंना सध्या साईनिंग केले आहेत याबद्दल आता जाणून घेऊयात. तर मित्रांनो, यामध्ये पहिला संघ येतो तो म्हणजे मुंबईचा केपटाऊन. होय मित्रांनो, तर मुंबई इंडियन्स संघाच्या या केपटाऊन फ्रँचायझीने इथे राशिद खान, लियाम लिव्हिंगस्टोन, किगिसो रबाडा, सॅम करन या खेळाडूंना आपल्या संघात विकत घेतलेले आहे. होय मित्रांनो, इथे काही मुंबई केपटाऊन या संघाने या खेळाडूंना सध्या आपल्या संघात साईन केली आहे. होय मित्रांनो, कारण प्रत्येक फ्रँचायझीलाच इथे लिलावापूर्वी या लीगमध्ये 5 खेळाडूंना प्रीसाईन करण्याची संधी आहे, आणि त्यामुळेच इथे काही मुंबई केपटाऊन या संघाने या खेळाडूंना साईन केलेली आहे. तर मित्रांनो, यानंतर आता आपण दुसऱ्या संघाबद्दल बोललो तर तो म्हणजे सीएसके. होय मित्रांनो, तर सीएसके संघाबद्दल बोललो तर त्यांच्या संघाने फाफडू प्लेसिसला आणि मोईन अलीला साईन केली गेली आहे. होय मित्रांनो, तर तेच दिल्ली कॅपिटल्स या संघाच्या फ्रँचायझीबद्दल बोललो तर त्यांनी सध्या एनरिक नॉर्किया याला इथे साईन केली आहे. तर त्यानंतरून आता सनरायझर्स हैदराबाद या संघाबद्दल बोललो तर सनरायझर्स हैदराबाद म्हणजे एसआरएचच्या फ्रँचायझीने एडम मार्क्रम याला आपल्या संघात साईन केलेली आहे. तर मित्रांनो, यानंतरून राजस्थान रॉयल्स या संघाबद्दल बोललो तर राजस्थान रॉयल्स संघाने जोस बटलरला आपल्या संघात साईन केलेली आहे. आणि मित्रांनो, तर शेवटी लखनौ संघाबद्दल बोललो तर लखनौच्या या संघाच्या फ्रँचायझीने क्विंटन डिकॉकला इथे प्रीसाईन केलेली आहे. तर मित्रांनो, एकूण अशा काही प्रकारे सीएसए टी20 लीग म्हणजेच एक प्रकारे मिनी आयपीएल यामध्ये आपल्याला हे खेळाडू आता सध्या तरी प्रत्येक संघात जाताना दिसत आहेत, साईन झालेले दिसत आहेत. अशात तुम्हाला काय वाटते, या व्यतिरिक्त कोणकोणते खेळाडू या संघात जायला हवे ते कमेंट करून नक्कीच सांगा. तसेच मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आणि अशीच क्रिकेट अपडेट हे मिळवण्यासाठी आपली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुन्हा एकदा अशीच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये.